नमस्ते विद्यार्थी मित्रहो, मी अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलवर एकेज स्मार्ट एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत घेऊन आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ स्पर्धा परीक्षांचा, त्याचबरोबर माध्यमिक शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा घटक अतिशय महत्त्वपूर्ण आहे। घटकाचे नाव आहे त्रिकोण। त्रिकोण म्हणजे काय? तीन नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून तयार होणाऱ्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। आकृतीत दाखविल्याप्रमाणे ए बी व सी हे तीन नैकरेषीय बिंदू दिले असता त्यांना जोडणाऱ्या रेख ए बी, रेख बी सी व रेख ए सी यांनी तयार होणाऱ्या आकृतीला त्रिकोण ए बी सी असे म्हणतात। एकाच त्रिकोणाचे नाव सहा प्रकारे लिहिता येते। त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए सी बी, त्रिकोण बी ए सी, त्रिकोण बी सी ए, त्रिकोण सी ए बी आणि त्रिकोण सी बी ए। त्रिकोणाला तीन बाजू असतात, रेख ए बी, रेख बी सी व रेख ए सी। त्याच पद्धतीने त्रिकोणाला तीन कोन असतात, कोन ए बी सी, कोन बी सी ए आणि कोन बी ए सी। त्रिकोणाचा बाह्यकोन। त्रिकोणाच्या आंतरकोनाशी रेषीय जोडी करणाऱ्या कोनास त्रिकोणाचा बाह्यकोन असे म्हणतात। आकृतीत दाखवल्याप्रमाणे कोन ए सी पी हा त्रिकोण ए बी सीचा बाह्यकोन आहे। त्रिकोणाचे प्रकार। त्रिकोणाचे बाजूंवरून तसेच कोनांवरून प्रत्येकी तीन प्रकार पडतात। सुरुवातीला पाहूयात त्रिकोणाचे बाजूंवरून पडणारे तीन प्रकार। एक समभुज त्रिकोण, दोन समद्विभुज त्रिकोण आणि तीन विषमभुज त्रिकोण। त्याचबरोबर त्रिकोणाचे कोनांवरून तीन प्रकार पडतात। एक काटकोन त्रिकोण, दोन विशालकोन त्रिकोण आणि तीन लघुकोन त्रिकोण। त्यामध्ये सर्वप्रथम पाहूयात समभुज त्रिकोण। त्रिकोणाच्या तिन्ही बाजू जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात। समभुज त्रिकोणाचे सारख्या मापाचे म्हणजेच 60 अंशाचे कोन असतात। समभुज त्रिकोण हा लघुकोन त्रिकोण असतो। दुसरा पाहूयात समद्विभुज त्रिकोण। त्रिकोणाच्या दोन बाजू जेव्हा एकरूप असतात तेव्हा त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात। समद्विभुज त्रिकोणात एकरूप भुजांचे सम्मुख कोन एकरूप असतात। समद्विभुज त्रिकोण हा काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण किंवा लघुकोन त्रिकोण असू शकतो। त्यानंतर विषमभुज त्रिकोण। जेव्हा त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू एकरूप नसतात तेव्हा त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात। विषमभुज त्रिकोणाचे कोणतेही दोन कोन एकरूप नसतात विषमभुज त्रिकोण हा काटकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण किंवा लघुकोन त्रिकोण असू शकतो। त्यानंतर पाहूयात काटकोन त्रिकोण। जेव्हा त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो तेव्हा त्या त्रिकोणाला काटकोन त्रिकोण असे म्हणतात। काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात। काटकोन त्रिकोण हा समद्विभुज किंवा विषमभुज असू शकतो। काटकोन त्रिकोण हा समभुज नसतो। त्यानंतर पाहूयात विशालकोन त्रिकोण। जेव्हा त्रिकोणाच्या तीन कोनांपैकी एक कोन विशालकोन असतो तेव्हा त्या त्रिकोणाला विशालकोन त्रिकोण असे म्हणतात।
विशाल कोण त्रिकोणाचे दोन कोण लघुकोण असतात. विशाल कोण त्रिकोण कधीही समभुज असणार नाही. विशाल कोण त्रिकोण समद्विभुज किंवा विषमभुज असू शकतो. लघुकोण त्रिकोण. जेव्हा त्रिकोणाचा प्रत्येक कोण लघुकोण असतो तेव्हा त्या त्रिकोणाला लघुकोण त्रिकोण असे म्हणतात. लघुकोण त्रिकोण समभुज, समद्विभुज किंवा विषमभुज असू शकतो. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या अमोल गुरव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.